बिहारचा आणि महाराष्ट्राचा जो राजकीय पट आहे त्याच्याविषयी तुम्हाला काही म्हणायचं होतं? कारण त्यांच्यासारखा पट आपण निर्माण करतात इथे लोक, असा महाराष्ट्र तुम्ही पाहिलात का हो? जरा मला जरा सांगा तुमच्यातलं आता माझ्याकडनं काय वधून घेणं आणि तुम्हाला काय छापणं बिपणं हा जरा आपण बाजूला सरू, पण एक पत्रकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या फील्डमध्ये आहात, मराठवाड्यामध्ये आहात, असा होता का हो महाराष्ट्र? बाकी सगळं ठीक आहे, राजकारणी होत राहील, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील, एकदा काहीतरी आपण स्वतः पण विचारलं पाहिजे ना, असे होतो का आपण? म्हणजे आता कसं आहे, महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे, संतांची आडनाव बाहेर काढायची, हे असं नव्हतं कधी? हे ज्यांना त्याच्या मागून जे त्यांना राजकारण जे खेळायचंय तेच हे सगळे उद्योग करत आहेत. आता मी परत तेच सांगतो, पत्रकारही बदलले बरोबर ना, सगळ्यांनी तर मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, त्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांनीच या जातीचं समीकरण ह्याच्या अगोदर आली, पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष घालवत आहेत असं, मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर, आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा बरोबर, ते जेम्स लेन बिम्सलेन, मी तुम्हाला नक्की खात्री लायक सांगतो, अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाही, एवढं निश्चित. बाकी माझे अनेक मतभेद असतील, माझे असतील, अनेकांचे असतील, पण जी योग्य गोष्ट आहे मला असं वाटतं ते कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत त्याचं मी कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही आणि ते कधी या बाबतीत भारगडीत कधी पडलेलं नाही. एकीकडे होत असताना सर राहुल गांधी आणि बाकीचे नेते सुद्धा जातीय निहाय जनगणनेची मागणी करतात. मी परत तुम्हाला तेच सांगतो, जात तुमची काय जात असेल मला माहिती नाही, पण जात तुमची तुम्हाला प्रिय असेल, दुसऱ्या जातीबद्दल विद्वेष पसरवू नका, एवढंच माझं सांगणं आहे ना. आपण तितकीच रेकॉर्ड घासतोय की नाही मगापासून, हा एवढंच माझं म्हणणं आहे. जातीचं राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला, पण ह्या प्रकारचं राजकारण तुम्ही ह्याच्या अगोदर कधी पाहिलं नसेल.